ओबीसी आरक्षणाबाबतचे आदेश मागे घ्या अशी मागणी केंद्रानं सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. मध्य प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीयांसाठी राखीव जागांवरील निवडणुकीच्या प्रक्रियेला स्थगिती देणाऱ्या आदेशांना रद्द केलं जावं अशी मागणी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना पुरेसं प्रतिनिधित्व मिळणार नसेल तर ते मूळ उद्देशालाच हरताळ फासणारं ठरेल. त्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण आणि सुशासनाला अगदी तळापर्यंत नेण्याचा हेतू सफल होणार नाही असंही केंद्रानं म्हटलेलं आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या खासदार साक्षी महाराजांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. ही सैफईची किंवा इटलीच्या मायलेकांची कंपनी नाही, हा भाजप आहे, इथं देशहिताला प्राधान्य दिलं जातं असं साक्षी महाराज म्हणाल्यात. सोनिया गांधी यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे. उत्तर प्रदेशमध्ये एका प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. और ये इटली वाले माँ बेटे की तरह के कांग्रेस की लिमिटेड कंपनी नहीं है. वत्रान भाई अशोक का जो कहे सो बोलो ना, वत्रान भाई अशोक का जो कहे सो सही और सब मानते हैं. ये बहन मायावती की भी लिमिटेड कंपनी है. ये भाजपा है, भाजपा भाजपा करते हैं पहले भारत क्या है